नमस्कार, मी रोहिणी आडे. नमस्कार महाराष्ट्राच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. नंदीग्राम लायन्स ट्रस्ट नांदेड व सफायर यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स सफायर कान नाक घसा रुग्णालयाचे उद्घाटन. तिबेटियन निर्वासित देशाच्या वेगवेगळ्या भागात उबदार कपड्याच्या विक्रीचा व्यवसाय करतात. कुंडलवाडी येथील काँग्रेसच्या उपनगराध्यक्षासह अन्य सहा काँग्रेस नगरसेवकांनी आज माजी खासदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला. नंदीग्राम लायन्स ट्रस्ट नांदेड व सफायर यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स सफायर कान नाक घसा रुग्णालयाचे उद्घाटन ऍडव्होकेट प्रवीण अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रशांत अग्रवाल, जयेश ठक्कर, दिलीप मोदी, प्रणव मनुरवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जय माहिती यांच्या अध्यक्षतेखाली रुग्णालयाचा शुभारंभ झाला. जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांनी कान नाक घसा इत्यादी आजारासाठी अल्प शुल्क भरून रुग्णालयाशी संपर्क करावा असे आवाहन अजय माहिती यांनी केले. नेमकी ही संकल्पना कशी सुचली आणि याच्यावरती आपण काय करणार आहात? ही संकल्पना सुचण्याची मागचं एक कारण असे की साधारणतः 4-5 वर्षापूर्वी माझ्याकडे एक वृद्ध जोडपं आलं होतं. साधारणतः 70-75 वर्षापूर्वी आणि ते खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये होते. त्या बाईंना विचारली काय झालं, मावशी तुम्ही का घाबरला? तर रडू लागले बाई. ते म्हणले की अहो, आता मी तेव्हा आपला हा जो नवीन ब्रिज आहे हिंगोलीचा तो तयार झालेला नव्हता आणि हे होतं साधा नेहमीचा ब्रिज होता. तर त्या बाईने असं म्हणलं की ते दोघं जण रेल्वेचं रोड क्रॉस करू लागले. रेल्वेचं रोड क्रॉस करत होते आणि रोड क्रॉस करताना मागून ट्रेन आहे तुम्ही. ट्रेन ही जवळ आलेली असतानाही त्या बाईच्या नवऱ्याला ऐकू नाही आलं आणि जर ऐकू आलं नसतं तर दोघं जण काही दुर्घटना होऊ शकली असते. त्याच्यामुळे ते खूप घाबरले होते, खूप शॉकमध्ये होते. आणि त्याच्यामध्ये की आम्हाला ताबडतोब कानाचा वैरेपणाची आम्हाला तपासणी करायची आणि त्याविषयी इलाज करा. माझ्या मनात असं आलं की इतकं मोठं वैरेपणाचं प्रमाण आहे, इतके जास्त वैरेपणाची लोकांची संख्या आहे आणि त्याच्याविषयी आपण काहीतरी भरीव असं कार्य केलं पाहिजे. आपण याच्याविषयी काय करू शकतो? माझ्या मनात असं विचार आलं की एखादी संघटना किंवा एखादं रुग्णालय जे चॅरिटेबल रुग्णालय असतं ते आपल्या पाठीशी असेल तर आपण याच्याविषयी बऱ्याचशा गोष्टी करू शकतो असं मला वाटतं. आणि लायन्स क्लबच्या सर्व लोकांनी ही संकल्पना उचलून धरली आणि त्याला एक चांगलं मूर्त स्वरूप देण्यामध्ये सर्वांचं चांगलं पाठबळ मिळालं. म्हणून आज आपण इथे कांदा घसा रुग्ण क्लिनिकचा आपण आता शुभारंभ करतो. डॉक्टर साहेब, शहरामध्ये आपलं स्वतःचं क्लिनिक आहे. हा, ते क्लिनिक असताना आपल्याला सामाजिक संघटनेची याची गरज काय भासली? तुम्ही तर लोकांना तिथे आजही चेक करता. बरोबर आहे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण समाजामध्ये असा एक खूप मोठा वर्ग आहे की जो आर्थिक कारणांमुळे पैशाच्या अभावी सेवेपासून वंचित आहे आणि बरेचसे रुग्ण जे आहेत ते पैसे नसल्यामुळे इलाज करून घेत नाही किंवा इलाजामध्ये त्यांचा योग्य इलाज होत नाही. आपल्याकडे सरकारी दवाखाना आहे, ते पण खूप चांगलं काम करत आहेत पण त्यांच्या काही मर्यादा आहेत. त्यांच्याकडे उच्च शिक्षित डॉक्टरांची किंवा बाकी तंत्रज्ञांची किंवा इतर साहित्याची ही त्यांच्या मर्यादा असल्यामुळे ते फार मोठ्या प्रमाणात करू शकत नाही. म्हणून मला असं वाटलं की आपल्या समाजाचं काहीतरी द्यायला लागतो, ज्या समाजाने आपल्याला या परिस्थितीवर आज जे मोठं केलेलं आहे. आज मी काही जे काही माझं काही थोडंफार नाव आहे, प्रतिष्ठा आहे, ती समाजामुळेच आहे. त्या समाजाचा आपण काही परतफेड करावी या भावनेतून मला ही गोष्ट करावी. याच्यात आपल्याला कुणा कुणाची मदत झाली? यामध्ये सर्वप्रथम माझे मित्र लायन्स क्लब सफायरचे सेक्रेटरी प्रशांत अग्रवाल, त्यानंतर तुम्हीसुद्धा श्रीकांत भाईती आणि बाकी इतर सर्व लायन्सचे सदस्य, महत्त्वाचं म्हणजे लायन्स ट्रस्टचे जे काही पदाधिकारी आहेत, जयेश भाई ठक्कर, ॲडव्होकेट प्रवीण अग्रवाल, ॲडव्होकेट बाकी बरोबर सर्व लायन्सचे मेंबर्स आहेत, त्या सर्वांचं याच्यामध्ये भरपूर असं सहकार्य मिळालं, प्रोत्साहन मिळालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा सहभाग आहे हे आजच्या कार्यक्रमामध्ये दिसून येतं. आपण काही आता याच्या पुढचे नवीन काही संकल्प किंवा काही विचार केलेला आहे? हो, माझ्या मनामध्ये असं आहे की ही फक्त आपली सुरुवात आहे. आपण हे जे काय करतो हे अतिशय प्राथमिक स्वरूपाचं आणि अतिशय बेसिक काम आहे. ही जर संकल्पना चांगल्या याच्यावर राबवता आली आपल्याला, यातून आपल्याला रुग्णांचं सहकार्य मिळालं, तर माझा असा विचार आहे की कानाच्या मशीन्स ज्या असतात त्या संपूर्णपणे पेशंटला फ्री बसायच्या.
एकही रुग्ण पैशाच्या अभावी वैरा राहू नये ही माझी अतिशय मनातून इच्छा आहे. कारण असं म्हणायला हरकत नाही की बहिऱ्या रुग्णांनी बहिऱ्या रुग्णांचं आपण काहीतरी देणं लागतो. आज डोळा जो आंधळा असतो, ज्याचं काही मृत्यूमृत्यू पेटलेलं असतो, त्याला इलाज करण्यासाठी खूप डॉक्टर सरसावले आहे, सरकार त्यांच्या पाठीशी आहे, चष्मा बसवण्याची आज कोणाला काही राहिली नाही. पण बहिऱ्या लोकांचं काय, का बहिऱ्या माणसं नेहमी बहिरंच राहावं का, त्यांनी समाजाची नेहमी तोंडणे ऐकावं का, तर नाही. आपण याच्याविषयी बरंचसे काही करू शकतो आणि आपण केलं पाहिजे. आणि सुलैमाना अशा बऱ्याचशा संघटना आहेत, बऱ्याचशा संस्था आहेत, दानशूर व्यक्ती आहेत. फक्त कुणीतरी याच्यामध्ये पुढाकार घेण्याची गरज आहे. जो कोणी पुढाकार घेईल मला असं वाटतं की त्याला याच्यामध्ये निश्चित सहकार्य मिळेल. आज समाजामध्ये आपल्याला कानाच्या संदर्भामध्ये एक अतिशय दुरावस्था दिसून येते. अशा प्रकारच्या कानाच्या आजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मकच झालेला आहे. आणि हा नकारात्मक दृष्टिकोन दूर करण्यासाठी आणि गरीब रुग्णांना आपण काहीतरी देणं लागतो ह्या भावनेनं आपलं स्वतःची एवढी चांगली चाललेली प्रॅक्टिस चाललेली असतानाही आज डॉक्टर अश्विन लवेकर स्वतःहून निःशुल्कपणे ते पेशंट तपासणी करतायत, हीच एक गोष्ट समाजाला मार्गदर्शकपण ठरावी अशी दिसून येते. आणि ह्यातही त्यांची जी तळमळ दिसून येते की मी फ्रीमध्ये मशीन द्यावं ही तर कोणी कल्पनाही करू शकत नाही. अशी संकल्पना, असा संकल्प मनाशी बांधून हा व्यक्ती पुढे जाण्याचा, मदत करण्याचा जो काही प्रयत्न करत आहे, तर मला वाटतं समाजानेही याच्यासाठी पुढाकार घेऊन या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. बाकी कोणाला काही करण्याची आवश्यकता नाही, स्वतः डॉक्टर्स बाकी गोष्टी करतायत. तर ह्या उपक्रमाला त्यांना मी हार्दिक शुभेच्छा माय मराठीकडून, नमस्कार महाराष्ट्राकडून, नमस्कार लाईव्हकडून आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. आपला हा प्रोजेक्ट उत्तरोत्तर यशस्वी हो आणि न ऐकणाऱ्या लोकांनी ऐकून आम्हाला याबद्दल माहिती द्यावी अशी अपेक्षा बाळगून मी आपली रजा घेतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. साहेब एन गुलवार, मी सिडकोला राहतो. हां, आज नाकांघसा तपासणीबाबतचं शिबिर या लॉयन्स नेत्रालयाच्या दवाखान्यात असल्याचं समजलं पेपरवर, त्याच्यामुळे मी इथं आलो. आणि माझ्या कानामध्ये त्रास आहे, ऐकायला पण थोडंसं कमी येतं. मग डॉक्टर साहेबांना माझी समस्या मी सांगितली आणि इथं मला फक्त 10 रुपये फीस आकारण्यात आली, त्याशिवाय कोणताही खर्च आलेला नाही. माझ्या कानांच्या बाबतीत ते ऑडिओलॉजिकल इव्हॅल्युएशन टेस्ट करण्यात आली आणि त्यामध्ये साधारणपणे 40-45% ऐकायला येते असं डॉक्टर साहेबांनी सांगितलं. तर त्या मशीनची आवश्यकता नाही, पण नंतर मशीनची गरज भासू शकते. ज्या वेळेला भासेल त्यावेळेला ती तुम्हाला आपण देऊ. तोपर्यंत जो औषधोपचार दिलेला आहे तो नियमित घ्या, नियमित इथे दाखवा, तुमची समस्या कमी होईल. माझी ही मुफत सेवा ह्या दवाखान्याकडून झाली, त्याबाबत मी आभार मानतो. गौतम गळेगावकर सह ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र. दरवर्षी थंडीच्या मोसमात तिबेटियन निर्वासित देशाच्या वेगवेगळ्या भागात उबदार कपड्याच्या विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या शहरात जातात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदेड शहरामध्ये या तिबेटियन निर्वासितांनी आपली दुकाने थाटली आहेत. नांदेडच्या कलामंदिर भागात आपली दुकाने यांनी थाटली असून नोटबंदीचा तडाखा यांच्याही व्यवसायाला बसला आहे. नोटबंदीच्या पहिल्या आठवड्यात 500 आणि 1000 नोटा स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली होती, पण सध्या बँकेचे व्यवहार सुरळीत झाल्यामुळे ग्राहक सुद्धा खरेदी करणे सोपे झाले आहे आणि खरेदीसाठी ग्राहक बाजारात येत असल्यामुळे पुन्हा एकदा त्यांचा व्यवसाय तेजीत आला आहे. सर, प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम सुरू आहे 500 आणि 1000 नोटावरती. आणि कुठेही जा, इवन मी गाडीमध्ये जेव्हा पेट्रोल भरायला गेले तेव्हा मला त्यांनी म्हणे की 1000 किंवा 500 पेट्रोल भरा. इवन की स्कूटीमध्ये 300 वरती बसत नाही, तर तिथेही मला प्रॉब्लेम आला. त्यानंतर मी स्वेटर मार्केटला गेले, म्हणजे इथेच आले, तर इथेही मी आता एक छोटी मोठी खरेदी करत आहे. पण तरी तिथे मी त्यांना आता विचारले की 500 किंवा 1000 घेत आहे का, तर त्यांनी म्हणे की आम्हालाही प्रॉब्लेम यायला आहे, नाही आम्ही स्वीकारणं बंद केलं आहे. त्यामुळं म्हणजे चेनचा खूप प्रॉब्लेम येते आणि कुठंच ते पैसे स्वीकारले जात नाही आहेत. आणि 2000 नोटा ॲक्च्युली आम्ही जरी बँकेमधून काढून घेतल्या आहेत, तर 2000 जरी घेऊन गेलो तर त्यांच्याकडे आम्हाला वापस परत करायला चेंज नाही आहे.
त्यामुळं अशा ठिकाणी प्रत्येक नागरिकांना ह्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. पण एकंदर इथे व्यवस्थित चालू आहे मार्केट, कारण इथे सगळं ब्लॅक मनी जे आहे वगैरे त्याचंही सगळं इफेक्ट होत आहे. म्हणजे हे चांगलंही आहे आणि वाईटही आहे. जे गरीब आहेत त्यांना थोडं प्रॉब्लेम आहे, पण जे आशा आहेत त्यांच्यासाठी व्यवस्थित आहे मला असं वाटतंय. नोटबंदी की आहे वो एक तरह से ना देश तरक्की लिए अच्छा किया है. तो छोटा मोटा बिजनेस के जैसे हम लोग यहाँ पे सीजन बिजनेस आते हैं, साल में तीन महीने ही आते हैं. तो नोटबंदी में हम लोग एक दो दिन के लिए दिक्कत हुआ है, बाद में बैंक से है ना नोट देना शुरू कर दिया, तब बिजनेस थोड़ा ठीक रहा है. जो बंद होने के बाद कम से कम है ना 3-4 दिन बहुत दिक्कत हुआ, यहाँ बिजनेस एकदम डाउन हो गया है. अभी थोड़ा ठीक है, चल रहा है बिजनेस. लेकिन पिछले साल से ये साल देखने से मौसम में बहुत फर्क है. पिछले साल मौसम ठंडी नहीं है तो उतना खास धंधा नहीं हुआ, अब ये साल मौसम ठंडी है तो धंधा भी अच्छा हुआ है, अच्छा हो रहा है. तो इसके बीच में अचानक नोटबंदी आ गई. नोटबंदी की वजह से कम से कम एक दो दिन या ज़्यादा 3 दिन बिजनेस में थोड़ा फर्क आया है. तो इसके बाद अभी तो थोड़ा ठीक चल रहा है, अब बैंक से नोट देना शुरू करते हैं तो ठीक चल रहा है, यही मेरा कहना है. थैंक यू सर. गौतम गळेगावकर साहब, ब्यूरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र. कुंडलवाडी येथील काँग्रेसच्या उपनगराध्यक्षासह अन्य 6 काँग्रेस नगरसेवकांनी आज माजी खासदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला. कुंडलवाडी नगर परिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व होते, परंतु आता माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून 7 विद्यमान नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे आगामी निवडणुकीत चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज माजी खासदार खतगावकर यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात कुंडलवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील अर्जुने, राम रत्नगिरे, शेख जावेद नजीर, अहमद वडेंना आरसेवार, अशोक वानोळे, साईरेड्डी पुपुलवार, व्यंकटेश नवाते यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोडीकर, लक्ष्मण ठक्करवाड, गंगाधर जोशी, नागनाथ घिसेवाड, अशोक बिराजदार आदींची उपस्थिती होती. कुंडलवाडीहून गौतम गळेगावकरसह ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र.